दरोड्यांच्या प्रयत्नात सोयगाव तालुक्यात आलेल्या अट्टल आरोपीला सोयगाव पोलिसांनी शनिवारी रात्री 3 वाजता पाठलाग करून वरठाण येथील चौफुलीवर पकडून अटक केली आहे. दरम्यान त्याच्यावर लोखंडी रॉड बाळगून हा अट्टल गुन्हेगार छत्रपती संभाजीनगर शहरात विविध गुन्हे करून फरार असल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले आहे. मुकेश किसन खोडके वय 40 असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यास सोयगाव न्यायालयात हजर केले असता त्याची हर्सुलच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सोयगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्यासह कर्मचारी सरकारी वाहनाने रात्रीच्या गस्तीवर होते. वरठाण परिसरात पोलीस वाहन असताना त्यांना वाहनाच्या प्रकाशात एक इसम संशयितरित्या आढळून आला. त्याच्या मागे जीप लावली असता तो पळून जात असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार, रवींद्र तायडे, अजय कोळी आदींनी त्याचा वरठाण परिसरात 20 मिनिटे पाठलाग करून त्यास अखेर वरठाण चौफुलीवर पकडले. त्यास सोयगाव पोलीस ठाण्यात घेऊन आले असता अंगझडतीत एक लोखंडी रॉड आढळून आला. त्याची अधिक चौकशी केली असता त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहर हद्दीत 25 विविध गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा आरोपी सोयगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्यांसारखा गुन्हा करण्यासाठी आल्याची खात्री झाल्यावर सोयगाव पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम 122 महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. रविवारी त्यास सोयगाव न्यायालयाने हर्सुलच्या कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय अधिकारी डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार, चंद्रकांत दौड, संदीप सुसर, राजू बर्डे, रवींद्र तायडे, अजय कोळी आदींच्या पथकाने केली आहे.